विनायक मेटे यांनी घेतलेल्या ऊसतोड कामगार आणि मुकद्दम यांच्या मेळाव्यात हिम्मत असेल तर ऊसतोड कामगारांचे परळी येथील ऑफिस सुरू करा असं आवाहन विनायक मेटे यांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दिले. ते मांजरसुबा येथील ऊसतोड कामगार मेळाव्यात बोलत होते. तर अप्रत्यक्षपणे 6 वर्षांपासून ऊसतोड कामगार आणि मुकद्दम यांच्या लवादाचे काम पाहणाऱ्या पंकज मुंडेंवर तुमचे भिजलेले दिवे पेटवण्यासाठी तुम्ही आस करताय तर आमचे दिवे टिवटिवत आहेत. तुम्ही अनेक वेळा आमचे दिवे विझवण्याचा प्रयत्न केला पण आमचे दिवे सुरू आहेत, तुमचेच दिवे विझले अशी टीका विनायक मेटे यांनी केली आहे. चालू करायचं काम कुणाचं होतं? स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावानं महामंडळ जाहीर केलं, कोण काम पाहत होत त्याच? कोण काम पाहत होत? कुणी तयार केलं? कुणी जाहीर केलं? कुणी कामाचा आग्रह धरला? कोण त्यांचं वारसदार म्हणून चालतंय त्या महामंडळाचं? आज तर त्या महामंडळाचं एक सुद्धा काही काम सुरू नाहीये. याला कोण जबाबदार आहे? उत्तर द्या. कोण जबाबदार आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या महामंडळात चालू न करण्याचं? स्वर्गीय मुंडे साहेबांच्या गावामध्ये परळीमध्ये ह्याच मुख्य कार्यालय, ते कार्यालय सापडत नाही. कार्यालयच कुठे ते सापडत नाही. अरे मग करता काय तुम्ही? करता काय तुम्ही मला सांगा. माझ आताच्या पालकमंत्र्यांना सुद्धा आव्हान आहे, स्वर्गीय मुंडे साहेबांचे जर तुम्ही वारसदार असाल तर जो स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे महामंडळ जे आहे त्या महामंडळाला आर्थिक संकल्पामध्ये जी तरतूद झालेली आहे ती तरतूद सगळा पैसा महामंडळामध्ये आणण्याचं काम आणि परळीतलं कार्यालय सुरू करण्याचं काम हिम्मत असेल तुमच्यात तर करून दाखवा. आणि हे खरं आव्हान आहे तुमच्याकडे साठी, हे खरं आव्हान आहे. त्याच्यासाठी जिथं कुठे लढायची वेळ येईल तिथं शिवसंग्राम ही तुमच्या सोबत या कामगारांच्या करता लढायला तयार आहे. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये या वर्षी या महामंडळाचं काम हे सुरू झालंच पाहिजे हा आमचा आग्रह आहे. ज्या महामंडळाच्या वतीनं तुमच्या आमची नोंदणी होईल, तुमचं ओळखपत्र निघेल, आमच्या मुकदमाला त्याचं ओळखपत्र असलं पाहिजे, त्या महामंडळाचं असलं पाहिजे, शासनाचं असलं पाहिजे.